नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमंचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतल्या विशेष NIA कोर्टात मालेगाव ब्लास्ट खटल्याची सुनावणी झाली. यावेळी अजून एक साक्षीदार पलटलेला आहे. त्याने ATSवर खळबळजनक आरोप केले आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत या प्रकरणात जवळपास 17 साक्षीदारांनी आपले जबाब बदलले. कोर्टात मालेगाव ब्लास्ट प्रकरणी हजर असलेल्या साक्षीदारानं जबाब बदलला आहे. मला ATS पोलिसांनी जबरदस्तीनं घरातून नेलं, 3 ते 4 वेळा नेलं आणि 3 ते 4 दिवस बेकायदेशीर कोठडीत ठेवून मारलं. यावेळी केलेल्या मारहाणीत माझ्या एका कानाला इजा झाली. एके रात्री 2-3 सुमारास माझ्या डोक्याला बंदूक लावून ठार मारण्याचा प्रयत्न देखील केला. हे सर्व मला जबरदस्तीनं RSS आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं नाव घेण्यासाठी उद्युक्त करत होते, असा खळबळजनक आरोप या साक्षीदारानं केला. दरम्यान मालेगाव ब्लास्ट प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे. नाही मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कधी सभासद होतो, नाही मी कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना ओळखतो, आणि मला फक्त आणि फक्त RSSचा आणि त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नावं घेण्यासाठी मला घरातून बळजबरीने 3-4 वेळा उचलून नेलं. 3-4 दिवस माझं इलिगल डिटेन्शन करायचे, अवैध कोठडीत ठेवायचे आणि मला प्रचंड मारहाण करायचे. एक दिवस रात्री 2-3 दरम्यान त्यांनी माझ्या डोक्याला बंदूक लावून मला मारायचा प्रयत्न पण केला. मला एवढं प्रचंड मारायचे की माझा एक कान फुटला आणि मी घाबरत होतो पोलिसांना. म्हणून मी आजपर्यंत त्यांच्या विरोधात कुठली तक्रार केली नाही. आणि त्याने परत एकदा रिपीट केलं की आज मी निर्भयपणे ही साक्ष देतोय, साक्ष देताना माझ्यावरती कोणाचाही दबाव नाही आहे. प्रशांत पांडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, साक्षीदारानं हा आरोप केलेला आहे ATSवरती, ATSचं या संदर्भातलं काही म्हणणं समोर येऊ शकलंय? नाही, या संदर्भात अजून ATSनी काही रिप्लाय दिलेला नाही आहे. मात्र आपण जर पाहिलं तर या पूर्ण प्रकरणात हा 17वा विटनेस आहे जो हॉस्टाईल ठरवलेला गेलेला आहे. यांनी सुद्धा तेच म्हटलंय जे मागचे विटनेस हॉस्टाईल झाल्यानंतर म्हटलेत की त्यालाही जर बदली त्याला घेऊन गेले. त्यानंतर त्याला सांगितलं की RSSचे पदाधिकारी आणि त्यांचे जे कार्यकर्ते त्यांचे नावं जबरदस्ती तुम्ही घ्यावा, नाहीतर तुम्हाला जबरन आम्ही कोठडीत ठेवू आणि मारहाण तुमच्या सोबत करू. आता पुढची सुनावणी उद्या ठेवण्यात आलेली आहे. मात्र याच्या अगोदरही आपण पाहिलं होतं की जे अगोदरचे विटनेसेस जेव्हा हॉस्टाईल झालेले होते त्यांनी सुद्धा हे सांगितलं होतं की UPचे जे मुख्यमंत्री आहे त्यांच्या नाव आणि त्यासोबत अजून RSSचे काही पदाधिकारी त्यांचे नाव घ्यायला अजून एका विटनेसला सांगितलं होतं जबरन ATSने. मात्र ATSवरती गेल्या काही दिवसापासून आरोप लागतोय की या मालेगाव ब्लास्टचे जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते ATSनी प्रॉपर चॅनलनी किंवा प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन लाईननी केलं आहे की नाही, आता हा मात्र प्रश्न निर्माण होतोय. आता आपण पाहूया की उद्या जेव्हा एकदा परत सुनावणी सुरू होईल न्यायालयामध्ये, जेव्हा नवीन साक्षीदार न्यायालयामध्ये हजर होईल तो आपला साक्ष मध्ये काय म्हणतो ते महत्वाचं असेल. नक्कीच. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली कोर्टानं 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या संदर्भात नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. तब्बल 1.25 तास दोघांचीही चौकशी करण्यात आल्याचं कळत आहे. राकेश परब ज्या माध्यमातून नितेश राणे हे सचिन सातपुतेंच्या संपर्कात होते का, याबाबतची चौकशी करण्यात आली. नितेश राणे आणि त्यांच्या PNची आज समोरासमोर बसून ही चौकशी केल्याच्या नंतर या संपूर्ण प्रकरणातले काय नेमके धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण या दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली आज, त्याच्यासाठीच खरं तर नितेश राणे यांची पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती सरकारी वकिलांकडून, पोलिसांकडून. परमबीर यांचा देशमुखांवर आणखीन एक आरोप करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांनी ED समोर देशमुखांवर हा आरोप केला आहे की ED ला दिलेला जबाब मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव होता. देशमुखांनी सचिन वाझेंवर दबाव टाकला. चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात वाझे आणि देशमुख यांची भेट झाली. वाझे देशमुखांच्या भेटीत दोघांमध्ये चर्चा झाली. तुरुंगात वाझेला शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी हा आणखीन एक आरोप केलेला आहे.
याच्या आधी त्यांनी काल ईडीच्या समोर जे उत्तर दिलं त्याच्यात सुद्धा गंभीर आरोप करण्यात आलेले होते. तिथं सुद्धा त्यांनी आपल्यावर कसा राजकीय दबाव होता वाझेला पुन्हा पोलीसमध्ये घेण्यासाठी सेवेत घेण्यासाठी याचा खुलासा त्यांनी काल केलेला होता. गंभीर आरोप केलेले होते आणि आज त्यांनी चांदीवाल आयोगात दोघांची भेट झाली वाझे आणि देशमुखांची आणि वाझेवर दबाव टाकण्यात आल्याचं आता त्यांनी आपल्या जबाबात म्हटलंय. मुंबईचे पूर्व पोलीस कमिशनर परमवीर सिंग यांचा एक अतिशय गंभीर मोठा खुलासा समोर आला आहे. वसुलीबाज सचिन वाझेची पुन्हा पोलीस दलात नियुक्ती करावी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्री महोदय आदित्य ठाकरेजींचा दबाव होता असा खुलासा समोर आला आहे. नेमकं काय सत्य आहे, कशासाठी दबाव होता, दबावाची कारणं काय होती आणि सोबत अशीही माहिती समोर येते मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी एक शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे मंत्री मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना देत होते. आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतो की वसुली कांडामध्ये केवळ वाझे एकटा नाही, त्याची पाळ मुळ सरकारमधल्या बड्या नेत्यांपर्यंत जात आहे. अमरावतीतून एक मोठी बातमी. अमरावतीमध्ये पाण्यासाठी गाव सोडव लागलेलं आहे. अमरावतीच्या सावंगी मग्रापूरची ही घटना आहे. पाण्यासाठी स्थानिकांना आपलं गाव सोडावं लागलंय. 28 दिवसांपासून गावात पाणी पुरवठा नाही. अनेक कुटुंब गावाबाहेरच्या विहिरीजवळ बसून आहेत. ठराविक एका वस्तीत पाणी येत नाही. स्थानिक महिलांनी या संदर्भातला आरोप केला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या सावंगी मग्रापूर गावातल्या लोकांनी चक्क पाण्यासाठी गाव सोडल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. 28 दिवसापासून गावात पाणी पुरवठा होत नसल्याचं या महिलांचं म्हणणं आहे, गावकऱ्यांचं म्हणणं आहे. 28 दिवसापासून वॉर्ड नंबर 1 पाणी पुरवठा न केल्याचा आरोप इथल्या महिलांनी केला. त्यामुळे अनेक कुटुंब हे पाण्याच्यासाठी विहिरीजवळ बसून आहेत. या सगळ्या कुटुंबियांनी थंडीमध्ये या विहिरीच्या जवळच ठाण मांडलेलं आहे. एका ठराविक वस्तीत हा पाणी पुरवठा केला जात नसल्याचा आरोप सुद्धा या स्थानिक महिलांनी केलाय. एक नंबर वार्डात पाणी आलं नाही, उद्या त्याला पूर्ण 28 होऊन राहिले तरी आमच्या वार्डात अजून नळ आला नाही. इकडे पाणी आहे, फक्त एक नंबर वार्डातच पाणी नाही. ही एक समस्या आमची पाण्याची म्हणून आम्ही विरंबाच्या विहिरीपाशी येऊन बसलो आहोत घरदार सोडून. उद्या जर काही झालं आमच्या जीवाला आमच्या घरादाराला तर त्याला त्याची जबाबदारी प्रशासनाकडे राहील. उपसरपंच जुगा खापटा यांना आमच्या गावात आमच्या वार्डातलं पाणी बंद केलं म्हणून आम्ही गावावर बहिष्कार टाकला. आम्ही गाव सोडून इथं आलेलो आहोत. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प यंदा भरघोस वाढ झाली आहे. 45,949 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षी 39,000 कोटींचं हे बजेट होतं. यंदा या अर्थसंकल्पात भरघोस वाढ झाली आहे. पालिकेच्या बेस्ट उपक्रमाला 800 कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर कोस्टल रोडसाठी 3,200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1,300 कोटी रुपये देण्यात आले असून पुलांची दुरुस्ती आणि निर्मितीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मुंबईकरांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तो आज सादर केला आणि यात पायाभूत सोयीसुविधांसाठी अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. विशेषतः मुंबईच्या कोस्टल रोडचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ते काम अधिक पुढे जावं याच्यासाठी भरीव अशी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे हा अर्थसंकल्प यावर्षी 45,000 कोटींचा झाला आहे. 45,949.21 कोटी इतका प्रस्तावले असून ते 42 च्या 39,038.83 कोटी
इतक्या असंकलनीय अंदाजाच्या तुलनेत 17.7% जास्त आहे. महसुली उत्पन्न सन 2021-22 या आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज 27,811.57 कोटी वरून 37,538.41 कोटी असा सुधारित करण्यात आलेला आहे. म्हणजे जवळपास 10,000 कोटी आपला उत्पन्न जास्त आहे जे प्रोजेक्टेड होता. जवळपास 16,14,000 नागरिकांना मालमत्ता करामधून 100% सवलत मिळालेली आहे. प्रतिवर्षी नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलतीची रक्कम 465 कोटी इतकी असेल. मालमत्ता करापासून प्राप्त होणाऱ्या उत्पन्न अंदाज कमी होण्याचे कारण याशिवाय कोविड-19 ही परिस्थिती लक्षात घेऊन भांडवली मूल्यातील सुधारणा पुढे ढकलण्यात आली असून मालमत्ता करात कोणतेही वाढ न करता सनी 2019-20 प्रमाणेच मालमत्ता कर गोळा केला जात आहे. दरम्यान पालिकेचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ बोगस बजेट असल्याची टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकेचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आणि केवळ बोगस बजेट. गेल्या वर्षभरात भांडवली खर्च 40% सुद्धा ते करू शकले नाहीत आणि खर्च 100% कुठे गेला? कोस्टल रोडचा. कारण कोस्टल रोडच्या खर्चाच्या बाबतीत कॅगने ताशेरे मारले, विनाकारण पेमेंट केलं, मराठी शाळा विकण्याचा घाट आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करणार या नावाखाली घातला गेलाय आणि त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकराला जो मध्यमवर्गीय कनिष्ठ मध्यमवर्गीय झोपडपट्टीत राहणार आहे त्याच्या तोंडाला पानं पुसणारा आणि केवळ कोस्टल रोड आणि अशा प्रकारच्या कामांच्या कॉन्ट्रॅक्टरांना मदत करणारा, भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प आहे. विरोधकांनी केंद्र सरकारचं जे बजेट होतं त्याच्यातून काय नक्की महाराष्ट्राला मिळालं हे सांगणं गरजेचं आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे सर, आज आपण बघितलं तर शिक्षणाचं आज बजेट आउटले आपण बघितलं असेल सकाळी, शिक्षणावर जास्ती आपण भर दिलेला आहे. तसंच आत्ताचं जे महानगरपालिकेचं बजेट आहे, एका प्रगतिशील संवेदनशील राज्याच्या राजधानीचं बजेट आपल्याला कळत आहे. ह्याच्यात महिलांसाठी काही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, ग्रीन फायनान्सची आपण गोष्ट केलेली आहे, पर्यावरणासाठी आहे, एकंदरच मुंबईच्या प्रगतीसाठी आपण ह्याच्यात जे बजेटमध्ये जर बघितलं तर ते महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळत आहेत. पुढे चला मुंबई हाच नारा घेऊन मला वाटतं तर पुढे जाणं गरजेचं आहे. कारण पहिल्यांदा मुख्यमंत्री मुंबईचे असल्यामुळे आपण बघितलं असेल मुंबईसाठी जे काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत ते ह्या बजेटमधून रिफ्लेक्ट होत आहेत. या बजेटमध्ये फक्त मुंबईकरला एक स्वप्न दाखवणारे बजेट आहे. या बजेटमध्ये काय मुंबईकरसाठी नवीन नाही आहे. आता या बजेटमध्ये त्यांनी कचरा निर्मितीमध्ये शुल्क जे लावलेलं आहे या शुल्क कशासाठी लावायचं आहे? आता आपल्याला माहीत आहे की कचरा निर्मितीमध्ये जेव्हा जे रेस्टॉरंट्स आहे, हॉटेल्स आहे, ते करणार आहे, पण त्यामध्ये तुम्ही शुल्क जे लावलेलं आहे ते कुठे ना कुठे बाकीचे यामध्ये वाढवणार आहे. मला असं वाटत आहे ते शुल्क वाढी जे केलेलं आहे हे बरोबर नाही आहे. मला आश्चर्य झालं आहे की या बजेटमध्ये प्राथमिकता त्यांनी कोस्टल रोडला दिलेला आहे. कोस्टल रोड आम्हाला पाहिजे. या मुंबईमध्ये कोस्टल रोडचा आमचा विरोध नाही आहे, बट तुम्ही ते जे प्राथमिकता दिलेलं आहे प्राथमिकता कुठे द्यायला पाहिजे? रस्त्याच्या कामाचा प्राथमिकता द्यायला पाहिजे, तुमच्या जे पाणी भरतात त्याला प्राथमिकता द्यायला पाहिजे. स्थायी समितीला सादर केलेला आहे, त्याच्यामध्ये आयुक्तांनी दिलेल्या पुस्तकाप्रमाणेच अंतर्गत निधीतून 27% आणि विशेष निधीमधून राखीव निधीतून काढलेले पैसे 47% काढलेला निधी, याचा अर्थ 69% निधी हा कर्जरूपाने आणि राखीव निधीतून आल्यानंतरच हा अर्थसंकल्प प्रत्यक्षात येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि एकंदर अर्थसंकल्पाचं वर्णन जर करायचं असेल तर दिवाळखोरीमधला हा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सादर केलेला आहे. ज्यावेळेला आयुक्त अशा प्रकारचे प्रकल्प
आम्ही मुंबईत आणू असं सांगतात त्यावेळेला उत्पन्न कुठे आहे? मुंबई मनपा शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सुद्धा सादर केला, मात्र यात मुंबईतील नव्या शाळांसाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही. मुंबईत पब्लिक स्कूल वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र फक्त दोन नव्या आंतरराष्ट्रीय बोर्ड शाळांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पब्लिक स्कूल वाढवण्याची घोषणा हवेत विरली का असा प्रश्न उपस्थित होतोय. दोन नव्या शाळांसाठी 15 कोटींची तरतूद करण्यात आली, मात्र इतर तरतूद करण्यात आली नाही, त्यामुळे विरोधकांनी याबद्दलचा सवाल उपस्थित केला. अर्थसंकल्प ई निधी संकेतांक 30 अंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज रुपये 2,701.77 कोटी एवढे असून सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज रुपये 2,870.24 कोटी इतके प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच अर्थसंकल्प ई निधी संकेतांक 30 अंतर्गत सन 2021-22 या वर्षाच्या भांडवली अर्थसंकल्पात रुपये 244.01 कोटीची प्रस्तावित करण्यात आलेली तरतूद सुधारित अंदाजात रुपये 279.28 कोटी इतकी प्रस्तावित केली आहे. तसेच सन 2022-23 या वर्षासाठी भांडवली कामांच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये रुपये 500 कोटी एवढी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. पुण्यात पीएमपीएमएलच्या 2,000 रोजंदारी कामगारांना परमनंट करावं या प्रमुख मागणीसाठी मनपा कार्यालयाला घेराव घालण्यात आला. जवळपास 1,000 वर कंत्राटी पीएमपी कामगारांनी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली हे आंदोलन केलं. पीएमपीत सुरू असलेलं खासगीकरण तात्काळ थांबवावं आणि पीएमपी कामगारांना 7वा वेतन आयोग लागू करावा, तसंच कोरोना काळातल्या पीएमपी कामगारांचं थकीत वेतन मिळावं अशी या कामगारांची मागणी आहे. पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारी पीएमपीएल, मागच्या काळात म्हणजे पीएमपीएलची जी स्थापना झाली त्याच्यानंतर पुणे 60% आणि पिंपरी चिंचवड 40% अशा एकूण शेअर होल्डिंगनी या ठिकाणी पीएमपीएलची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुणे पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यामध्ये चालली. या एकूणच आस्थापनेमध्ये 14,000 कर्मचारी आहेत असं असताना पुणे महानगरपालिकेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी 7वा वेतन आयोग लागू केलेला आहे. असं असताना या ठिकाणी पीएमपीएल कर्मचारी जे एकूणच या दोन्ही महानगरपालिकेचे एक भाग आहेत यांचा 7वा वेतन आयोग मागची 7 ते 8 महिने हा या सत्ताधारी भाजपने पेंडिंग ठेवलेला आहे. एकूणच सत्ताधारी भाजप जो आज पुणे शहरामध्ये आहे यांनी पैसे द्यायला नकार दिला, त्याच्यामुळे 7वा वेतन आयोग लाईव्ह करायला या ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत आणि म्हणूनच या सत्ताधारी भाजपचे डोळे उघडवण्याकरता या महानगरपालिकेला घेराव घालण्याचं आम्ही ठरवलं. कामगारांच्या हितासाठी आंदोलन केलेले, कारण वारंवार याला कॉर्पोरेशनला निवेदन देऊन सुद्धा की बाबा 7वा वेतन आयोग लागू करा, परत परमनंट लोक नाही आहेत, 5-5, 6 वर्ष झाले त्यांना परमनंट नाहीत, रिक्त जागा आहेत, परत ते मशीनचा ठेका चुकीच्या पद्धतीने केलेला आहे त्याच्यामुळे कंत्राटी लोकांना त्रास होते. जर रिक्त जागा जर भरल्या तर हे डिलिव्हर्स लोकांना परमनंट करता येईल. जागा भरपूर शिल्लक असताना सुद्धा मॅनेजमेंट त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय. वारंवार त्यांच्याशी पत्रव्यवहार करून फक्त नुसतं करू म्हणून आश्वासन देऊन आतापर्यंत सगळ्यांना त्यांनी हे केलेलं गाफील ठेवलेले, त्याच्याकरता आम्हाला हे आंदोलन करावं लागलं. अधिकरण आता सध्या पहिले 20%, 10% असंच तयार होतं, आता 50-50% आलेलं आहे. पहिले शेड्यूल जे होतं 100% समजा 20% त्यांची मान्यता होती, पहिले 20% मान्यता होती, आता 20-30 वर गेली, 30-40 आणि आता 60% किमान आता 50-50 वाटा आहे प्रत्येक डेपोला. म्हणजे अर्ध्या पन्नास खाजगीकरणाला अर्ध्या भाडे जातो. पहाटे 2 वाजता काम आम्हाला हजर असतो, परंतु आम्हाला 2 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत काम मिळत नाही. काम नाही मिळण्यामुळे ते म्हणतात आर आहे, आर हे पद्धत अशी आमची की तुम्हाला फक्त तुम्ही काम हजर आहे पण तुम्हाला पगार नाही, मग आम्हाला घरी जावं लागतं. असं त्यांना 99 कोटी रुपये त्यांच्या चालकांना पण ही पैसे मिळतात आणि भाडेला पण पैसे मिळतात. नाही पाच असाच परिस्थिती आहे. आम्ही कोविड काळात आम्ही प्रत्येक दवाखान्यामध्ये काम केलंय जीवावर आणि आम्ही प्रामाणिक काम केलंय, 12-12 तास काम केलेलं आहे, परंतु यांनी आम्हाला लॉकडाऊनचा 5 महिन्याचा पगार दिला नाही. यासोबत बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारनं किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिल्याचा मोठा विरोध होतोय. उस्मानाबादमध्ये भारतीय जनता युवा मोर्चानं वाईन पोळीच्या माध्यमातून राज्य सरकारचा निषेध केलाय. भारतीय जनता युवा मोर्चानं केलेल्या या अनोख्या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. राज्य सरकारचं धोरण युवकांना व्यसनाधीन करणार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. सरकारनं हे धोरण बदलावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यासोबत बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.